नमस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा आणि पदाचा पूर्णपणे गैरवापर करून माझ्याकडून सहकारी कारखाना असल्याचा खळबळजनक आणि धक्कादायक आरोप कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे हा कारखाना ईडीने जप्त केला आहे यावरती प्रतिक्रिया देत असताना शालिनीताई दे पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप केले आहे देवाच्या काठीला आवाज नसतो परंतु शंभर अपराध भरले की फटका बसतो असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे आमच्या कारखान्यावर कर्जाचा हप्ता केवळ तीन कोटीचाच राहिला असताना त्यांनी मुद्दामपणे कारखान्या वास्तविकता आमच्या खात्यामध्ये आठ कोटी रुपये होते मात्र बँकेत अजित पवार आणि खरेदी करणारे देखील अजित पवार असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही त्यांनी सत्तेचा पूर्णपणे गैरवापर केला पंचवीस हजार कोटीचा भ्रष्टाचार केला थोडा उशीर झाला परंतु आम्हाला न्याय मिळाला असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला आहे आम्ही चार जणांनी अर्ज केला होता दोन हजार एकोणीस मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता त्यावेळी एफ आय आर दाखल करून ईडीने दखल घेतली होती त्यांनी मान्य केलं होतं की भ्रष्टाचार झाला आहे मला आनंद आहे सत्तावीस हजार सभासदांना न्याय मिळाला आहे लोकांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे कारखान्यामध्ये केवळ एकदा निवडणूक झाली होती आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय गुरु कंपनीची प्रॉपर्टी त्रेसष्ट लाख रुपये आणि तरी देखील त्यांनी कारखाना विकत घेतला त्यांचे शंभर अपराधाचे गडे भरले आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली ज्यावेळी कारखाना खरेदी करण्यात आला त्यावेळी गुरु कंपनी कुठेच नव्हती ज्या दिवशी कारखाना खरेदी होणार त्या दिवशी अचानक गुरु कंपनी प्रगड झाली आणि त्यांनी तबल त्रेसष्ट कोटीला खरेदी केला त्यांचे वार्षिक उलाढाल त्रेसष्ट लाख रुपये होती तरी देखील त्यांनी एवढे कोटी नेमका आणले हा सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा प्रश्न होता असं देखील यावेळी त्यांनी म्हणत अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर माजी संचालक शालिनीताई पाटील यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील